इथे एकूण 8 जण उपचार घेत आहेत आणि दोघ आयसीयू मध्ये आहेत, व्हेंटिलेटर वर आहेत, एक व्हेंटिलेटर वर अतिशय सिरियस आहे। डॉक्टरांचा त्यांना वाचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आहे। राज्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या वतीनं जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा, जसं भारतरत्न केंद्राच्या वतीनं दिला जातो तसा राज्याच्या वतीनं आहे। आणि असं असताना हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झाला तोही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब होती। परंतु हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं हे आजच्या घटनेवरून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळं गालबोट लागलं, एक काळा डाग त्याला बसलाय। आणि एकंदरीतच अजूनही खऱ्या अर्थाने किती लोक ह्याच्यातून मृत्युमुखी पडलीत हा आकडा एक्झॅक्ट पुढं येत नाहीये। सरकारने आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस करोनाच्या काळामध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की कुठलाही करोनाचा आकडा लपवायचा नाही, जे काही घडेल ते वस्तुस्थिती लोकांना सांगायची। परंतु आताच्या काळामध्ये एक तर MGM पनवेल, MGM वाशी, त्याचबरोबर DY पाटील आणि गव्हर्नमेंटचं टाटा एक हॉस्पिटल, अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट लोक आहेत। पहिल्यांदा संख्या खूप मोठी होती, मात्र अफवांचं पेव खूप मोठ्या प्रमाणावर फुटलेलं होतं। आम्ही ज्यावेळेस सगळेजणं वज्रमुठचा कार्यक्रम महाविकास आघाडीचा सभेचा होता, तिथं कोण म्हणत होतं 20 आकडा गेला, कारण TV वाले पण 20 आकडा दाखवत होते। काही जण म्हणत होते शेकड्यामध्ये लोक त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेली आहेत। ज्यावेळेस आम्ही तिथं महिलांना आणि पुरुषांशी बोललो त्यावेळेस बहुतेक जण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर, रायगड जिल्हा, थोडंसं पुणे जिल्ह्यातलं लोणावळा वगैरे अशा ह्या भागातले दिसले। इथं तरी ज्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळेजण त्यांना विचारत होतो तेव्हा, आता त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की आमच्या पोटामध्ये काही नव्हतं असं काहींनी सांगितलं। काही म्हणले आम्ही नुसती फळं खाल्लेली होती, पाण्याची व्यवस्था होती, पण ऊनाची तीव्रता अतिशय होती। आणि कार्यक्रम संपल्यानंतर थोडी गर्दी झाली आणि त्याच्यात चेंगराचेंगरी झाली असं काही जण सांगतात। आणि काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतरच त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यामध्ये आणलेलं आहे। आणि ते म्हणाले अशा प्रकारच्या कार्यक्रमाला आम्हाला आता लोणावळ्याची भगिनी भेटली, तिला म्हणलं कुणी गाडी पाठवली, ते म्हणले माहिती नाही, 3-4 गाड्या आलेल्या होत्या, आम्ही अनेक जण पुरुष आणि स्त्रिया त्याच्यामध्ये बसलो आणि कार्यक्रमाला आलो। काही जण आज आता आज नवीन दिवस आलेला आहे म्हणजे 17 तारीख सुरू झालेली आहे, परंतु 15 तारखेला रात्री ते इथं आलेले, 15 तारखेची रात्र त्यांनी इथं काढली, 16 ची सकाळ इथं काढली। मी त्यांना विचारलं आंघोळी पांघोळी कुठं केल्या, ते म्हणले नाही दादा आंघोळी पांघोळी काही केल्या नाही। आता त्यांची काय तिथं व्यवस्था होती माहीत नाही, परंतु शौचालयाची व्यवस्था आमची व्यवस्थित झाली होती असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलं। पण गर्दी खूप होती आणि उन्हाची तीव्रता अतिशय होती। खरं तर कार्यक्रमाची वेळ उन्हाळा भरपूर आहे आणि असं असताना भर दुपारची वेळ निवडणं हेच आयोजकांचं चुकलेलं आहे। आता चूक दुरुस्त अशा चर्चा करून चालणार नाही। आपल्यातले निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्या सर्वांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जे जखमी झालेले त्यांना त्याच्यातनं लवकरात लवकर ते कसे बरे होतील असं डॉक्टरांना आम्ही विचारलं, डॉक्टर म्हणले जितकं तातडीनं त्यांना त्याच्यातनं बाहेर काढता येईल तो प्रयत्न आम्ही करू। त्यांना सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे औषध पाण्याचा खर्च त्यांच्याकडनं घेऊ नका। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही देऊ, आम्ही पण लक्ष ठेवू। शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारे आर्थिक तोशीश लागता कामा नये। जे मृत्युमुखी पडले त्याच्यातले काही जणांची ओळख पटलेली आहे, परंतु 4-1 लोकांची अजून ओळख पटलेली नाही। ती ओळख पटवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि आत्ताच्या घडीला आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेब तुमच्याशी बोलत असताना पण अजूनही एक्झॅक्ट किती जणं
जखमी आहेत, किती जण उपचार घेत आहेत, किती जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडलेलं आहे आणि किती जण मृत्युमुखी पडलेले आहेत, हा अजून आकडा एक्झॅक्ट आकडा कळायला अजून मार्ग नाही, परंतु कळेल, कारण शेवटी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असतो। परंतु इतका दिमागदार कार्यक्रम होत असताना, एवढी प्रचंड गर्दी होत असताना ज्या काही गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे होती, मुळात वेळ चुकली। वेळ ती जर संध्याकाळची असती तर अधिक योग्य झालं असतं, कारण संध्याकाळी थोडीशी हवा जरा तीव्रता उन्हाची कमी राहते आणि ह्या काळात खरं एप्रिल मे मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नानासाहेब धर्माधिकारी होते तेव्हा पण, आता अप्पासाहेब धर्माधिकारी, त्यांना मानणारा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्याच्यावेळेस प्रचंड संख्येने जनता एकत्र येते। आम्ही पण अनेक कार्यक्रमामध्ये बघितलेलं आहे, आम्ही पण अनेक कार्यक्रमात त्यांच्या उपस्थित राहिलेलो आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायला पाहिजे होती। दुर्दैव आहे की इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि एका दिमागदार कार्यक्रम होत असताना त्यांना आयुष्यातनं आपलं जीवन संपवावं लागलं। त्याच्यावर त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या बाकीच्या सगळ्या आता मुलं बाळं यांच्यावर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आम्हा त्यांना त्याच्यातनं उभं राहायची ताकद परमेश्वराने द्यावी एवढीच प्रार्थना। जेईन इंडिया प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरूस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि 1000 इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93504458 94123549 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जितामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ।